नमस्कार मित्रांनो वनविभाग पदभरतीसाठी वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे बऱ्याच विद्यार्थी कमेंट करून विचारत आहेत की वनरक्षक पदासाठी अजूनपर्यंत हॉल तिकीट जे आहे ते दाखवत नाही आहे डाउनलोड होत नाही तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत आहे का कुणाचं वनरक्षकचं त्यांनी जेणेकरून सर्वांना माहिती समजेल तर पहा मित्रांनो याचं एक कारण असू शकतं कारण की मित्रांनो टी सी एस जी आहे तुमची ज्यावेळेस परीक्षा घेते त्याचं हॉल तिकीट जे आहे मित्रांनो परीक्षेच्या चार ते पाच दिवस किंवा तीन ते चार दिवस अगोदर मित्रांनो जनरेट करतं तर त्यांनी जे हे वेळापत्रक दिलं आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे एक कॉलम आहे पहा हॉलटिकीट स्टेटस तुम्हाला झूम करून दाखवतो हॉल हॉलटिकीट स्टेटस दाखवलाय पहा तर याच्यामध्ये मित्रांनो फॉरेस्ट तुमची पहिला पेपर जो होणार आहे मित्रांनो दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला होणार आहे सिप्ट वनचा पेपर हा दोन ऑगस्ट दोन हजार तेवीसला ला होणार आहे फॉरेस्ट गार्डचा तर त्याचं मित्रांनो हॉल हॉलटिकीट स्टेटस जर बघितलं एट टू बी लाईव्ह म्हणत आहे म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो हे लाईव्ह लवकरच होणार आहे हॉल तिकीट जे आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत लाईव्ह झालेलं नाही म्हणजे वेबसाईटला त्यांच्या अपलोड झालेलं नाही तर हे एक कारण आहे मित्रांनो की तुमचं हॉल तिकीट दाखवत नाही अजून आता मित्रांनो बाकींचं या ठिकाणी हॉल तिकीट स्टेटस लाईव्ह दिसते पहा म्हणजे त्यांना ते डाउनलोड करता येते त्यामध्ये सर्व्हेअर सर, असेल अकाउंटंट म्हणजे लेखपाल असेल त्यानंतर ज्युनियर स्टॅटिकल असिस्टंट असेल ज्युनियर इंजिनियर असेल स्टेनोग्राफर असेल यांची हॉल तिकीट काय दाखवत आहेत लाईव्ह दाखवत आहेत तर त्यांची हॉल तिकीट डाउनलोड होत आहेत परंतु मित्रांनो फॉरेस्ट गार्डचे होत आहेत का बऱ्याच विद्यार्थ्यांचं मला कमेंट्स येते की होत नाहीत सर डाऊनलोड तर तुम्ही मला सांगा मित्रांनो तुमचे डाउनलोड झाले आहेत का कमेंट बॉक्समध्ये जेणेकरून सम सर्वांना समजेल होत आहेत की नाही मग तर मित्रांनो अजूनपर्यंत तर माझ्या माहितीप्रमाणे डाउनलोड होत नाहीत कारण की एट टू बी लाईव्ह लिहिलेलं या ठिकाणी म्हणजे अजून लाईव्ह झालेलं नाही त्याचा स्टेटस लाईव्ह नाही अजून हॉल तिकीटचा तर मग आता प्रश्न असा येतो की मग हे कधीपर्यंत आम्हाला कुठल्या डेटला या ठिकाणी हॉल तिकीट येऊ शकतात तर पहा मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे तुमचं हॉल तिकीट आलं नाहीये म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका बरेच विद्यार्थी कमेंट करतात की हॉल तिकीट येतच नाही सर कसं डाउनलोड करायचं तर मित्रांनो शंभर टक्के तुमचं तिकीट येणार आहे जसं की मित्र तुम्हाला मित्रांनो सांगितलं की टी सी जे आहे तुमचं परीक्षेच्या अगोदर तुम्हाला तीन ते चार दिवस किंवा मित्रांनो दोन ते तीन दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते तुमच्या प्रोफाईलमध्ये कि पास दिवस तुमच्या प्रोफाईलमध्ये मित्रांनो काय करते ते लाइव करते या ठिकाणी स्टेटस दिलेलंच आहे पहा त्यांनी लाइव नाही अजून म्हणून तर मग आता तुम्हाला काय करायचं मित्रांनो आता दोन ऑगस्टला तुमची पेपर आहे फॉरेस्ट गार्डचं पहिल्या शिप्टमधला पेपर आहे तर तुम्हाला चेक करायचं मित्रांनो सारखं वेबसाईटवरती दोन ऑगस्टच्या अगोदर मित्रांनो एक तीन ते चार दिवस किंवा पाच दिवस तीन ते चार दिवस किंवा पाच दिवस म्हणजे अजून मित्रांनो एका दिवसामध्ये तुमचे तिकीट जे आहेत किंवा उद्या मित्रांनो संध्याकाळपर्यंत तुमचे हॉलटिकीट जे आहे ते लाईव्ह होऊन जातील फॉरेस्ट गार्डचे दे देखील उद्या नाही झाले तर पर परवा मित्रांनो शंभर टक्के लाईव्ह होऊन जातील कारण की त्यांना परीक्षेच्या अगोदर मित्रांनो तीन ते ती चार दिवस अगोदर हॉल तिकीट तुम्हाला द्यावेच लागतात तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती यायचंय किंवा विभागाची वेबसाईट आहे पहा तर तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगतो कसं चेक करत राहायचंय तर इथं मित्रांनो पहा एक रिक्रुटमेंटचा टॅब तुम्हाला दिसतोय पहा तर रिक्रुटमेंटचा टॅब दिसतो इथे क्लिक हेअरवरती क्लिक करायचे इथं तुम्हाला तुमच्यासमोर एक टॅब अजून ओपन होईल आता वेबसाईट थोडी स्लो आहे मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये तर एकदम स्लो ओपन होईल नेट स्लो असल्यामुळे तर इथं आता तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन लिंकचं ऑप्शन दिसते पहा ऑनलाईन लिंक त्याच्या खाली आहे ऑनलाईन एक्झामिनेशन सीबीटी टाइम टेबल इतर मित्रांनो तुमचं टाइम टेबल आहे जे टाइम टेबल ची पीडीएफ आहे इथं तुम्हाला ठीक आहे इथून पीडीएफ फाईल तुम्हाला दिसेल तर ऑनलाईन लिंकचं जे ऑप्शन आहे मित्रांनो याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर पहा इथं मित्रांनो आता ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इन आणि रजिस्टर आता रजिस्ट्रेशन तर संपलेलं आहे डेट संपलेलं आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ऑलरेडी तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे लॉग इन केलेलं आहे तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर लॉग इनचं ऑप्शन येईन पहा आता तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि लॉग इन आय डी आता ॲप्लिकेशन नंबर तुमचा कुठं असेल मित्रांनो तुमच्या फॉर्मवरती असेल आणि तुम्ही फॉर्म भरते वेळी जो पासवर्ड मित्रांनो जनरेट केला होता किंवा एक काम करायचं तुम्हाला मेल आलेला असेल पहा मेल कसा आलेला असेल मित्रांनो महाफॉरेस्ट नावाने आलेला असेल महाफॉरेस्ट नावाने एक मेल आलेला असेल तुम्हाला तिथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल आणि पासवर्ड देखील असेल तो तुम्हाला इथं टाकायचा आहे हा कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे आता जर तुमच्याकडं पासवर्ड वगैरे नाही आहे तर काय करायचं तुम्हाला फॉरगेट युजर आय डी आणि पासवर्डवरती क्लिक करायचं आहे तर इथं तुमचा दहावीचा नंबर टाकायचा आहे आणि दहावीचं पाशिंग इयर टाकायचं आहे आणि हा कॅप्चर टाकून फॉरगेट युजर आय डी पासवर्ड करायचा आहे तुमच्या मेल वरती आणि मोबाईलवरती तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड येऊन जाईल ठीक आहे ज्यांच्याकडे आहे त्यांनी डायरेक्टली लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमची पोस्ट सिलेक्ट करायची तिथं आता माझं लॉग इन डिटेल्स नाही टाकण्यासाठी त्यामुळे मी तुम्हाला लाईव्ह दाखवू शकत नाही तर लॉग इन झाल्यावरती तुम्हाला पोस्ट तुमची सिलेक्ट करायची आहे फॉरेस्ट गार्ड असेल किंवा कुठलीही पोस्ट असेल जी भरलेला आहे फॉर्म त्यासाठीची ती सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला हॉलटिकीट ऑप्शन दाखवेल तिथून मित्रांनो तुम्हाला टिकट जे आहे ते डाउनलोड करायचे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय आता आज आज नाही केलं तरी चालेल उद्या आणि परवा दोन दिवस मित्रांनो तुम्हाला कंटिन्युअसली दिवसातून एक दोन वेळेस दोन तीन वेळेस जे आहे ते चेक करत राहायचे तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला हॉल तिकीट जे आहे तुमचं मिळून जाईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका हॉल तिकीट आलं नाही म्हणून तुमचा फॉर्म वगैरे रिलेक्ट झाला की काय असं तुम्ही विचार करताय तर तसं काही झालेलं नाही मित्रांनो हॉल तिकीट अजून बऱ्याच जणांचे आलेलेच नाहीत बरेच विद्यार्थी मला कमेंट्स करतायत फॉरेस्ट गार्डसाठी सांगतो तुम्हाला कारण की त्याचा स्टेटस जो आहे त्या ठिकाणी एट टू बी लाईव्ह आहे मित्रांनो अजून झालेलं नाही लाईव्ह त्यामुळं तुम्हाला ते दिसत नाही तर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो तुम्हाला दिवसातून दोन तीन वेळेस जे आहे ते एक दोन दिवस तुम्हाला चेक करत राहायचे जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीट तिथं तुमच्या प्रोफाईलमध्येच भेटून जाईल तर ही प्रोसेस मित्रांनो तुम्हाला करायची आहे जसं मित्रांनो मला अजून काय अपडेट याबद्दल तसं तुम्हाला व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल त्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा या व्यतिरिक्त अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि परीक्षेचं वेळापत्रक आहे मित्रांनो त्यानुसार तुमच्या कुठल्या शिफ्टमध्ये परीक्षा वगैरे आहे त्यानुसार तुम्हाला हॉल तिकीटवरती सर्व माहिती जी आहे ती दिली जाणार आहे धन्यवाद